नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांची अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच अतिशय महत्त्वाची परीक्षा, ज्या परीक्षेच्या माध्यमातून भविष्यातील डॉक्टर्स, भविष्यातील अधिकारी, भविष्यातील इंजिनियर्स, भविष्यातील सायंटिस्ट घडणार आहेत, ती म्हणजेच डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा. आणि या परीक्षेची आपण सखोल आणि संपूर्ण तयारी करून घेतोय. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण त्यांना हवं तं मटेरियल आपल्या चॅनेलवरच्या माध्यमातून पोहोचवत आहोत आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. हजारो विद्यार्थी रोजचे आपल्याला नवीन जोडले जात आहेत आणि त्यानुसारच आपण त्यांची तयारी सुद्धा अतिशय सुंदरपणे तयार करून घेत आहोत, हे सर्वांना माहीतच असेल. बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत. नवीन माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, बाळांनो, तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी या नंबरवरती नाव, वर्ग, जिल्हा पाठवा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना विनंती आहे, बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असताना बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या लाईव्ह लेक्चरला जॉईन करता येईल, जे मोफत असतं. आज आपण 2018 जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करतोय. सर, मला एक कालच्या रिझल्टमध्ये 258 मार्क्स मिळाले असं काही विद्यार्थी म्हणतायत. बऱ्याचसे विद्यार्थी बाळांनो अगदी आपला 282, 285, 90 आहे जवळपास पाहायला तुम्हाला मिळणार आहे. हे सुद्धा आपलं यश आहे. अगदी सकाळी पहाटे 5 आपण लेक्चर त्यांचं घेतलं होतं स्कॉलरशिपचं आणि तसं यशसुद्धा मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना. नॉट अ जोक. ओके, आता वेळ न घालवता आपण डायरेक्टली प्रश्नांना सुरुवात करतोय. या आधी 2018 प्रश्नपत्रिकेचे जवळपास 50 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. उरलेले 50 प्रश्न आज आपण 25 प्रश्न घेतोय. उद्या 25 प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये दिसत असेल, परंतु तुम्हाला याचे तुम्हाला मराठी कन्व्हर्सेशन सुद्धा मी देणार आहे, लक्षात घ्या. खूप महत्वाची प्रश्न 9वी आणि 6वी साठी सुद्धा असतात. बरेचसे विद्यार्थ्यांनी अजून लाईक केलं नाही, बाळांनो लाईक करत जावा, तुम्हाला सांगते मला, परंतु सर्वच सर्व करतातच. पहिला माझा प्रश्न त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलाय. सर, एड स्कॉलरशिपचे ग्रामीणचे मेरिट किती लागते? ग्रामीणचं बाळांनो 210-220 पर्यंत मेरिट जात असते, लक्षात घ्या. हे सुद्धा प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. तालुका जिल्ह्याचं मेरिट कमी असतं, त्यामध्ये सुद्धा तुमचा नंबर कुठे ना कुठेतरी 100% लागेल, मला खात्री आहे. चला, माझा पहिला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असेल. पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतोय, 51 नंबरचा प्रश्न, व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ दी मार्बल? मार्बलचं केमिकल नाव काय आहे? कोण सांगतं? मार्बल म्हणजेच काय? संगम रवराचे रासायनिक नाव काय आहे? मार्बल म्हणजे संगम रवर असं म्हणतो. काय म्हणतो? संगम रवर असं म्हणतो. संगम रवर, या संगम रवराचे रासायनिक नाव काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे, म्हणजेच त्या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट आहे की कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे? उत्तर सुद्धा आलंय पहा बऱ्याच जणांचं. येस, उत्तर आलंय पर्याय क्रमांक 1 हे सर बरोबर उत्तर आहे आणि दिलेलं उत्तर सुद्धा अचूक उत्तर प्रत्येकाचं आलंय. येस, व्हेरी गुड. कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो. काय म्हणतो? संगम रवरला काय म्हणतात? कॅल्शियम कार्बोनेट. 2 नंबरचा प्रश्न, वेळ घालवणार नाहीये मी तुमचा, तुमची उत्तर सुद्धा जेवढी फास्ट येतील तेवढं आपण फास्ट जाऊया, कारण की बाबानो वेळ व्हायला घालवणं हे मला आवडत नाही, हे लक्षात घ्या. पुढे पहा, वेळ थोडा आहे तुमच्याकडं, परीक्षा सुद्धा जवळ आली आहे आणि त्या परीक्षेला तुम्हाला यश मिळवायचं, हे लक्षात घ्या. कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो. जनरली बाळांनो हा प्रश्न कोणत्याही परीक्षेला विचारला जातो. वी हिअर द व्हॉइस ऑफ द सिंगर, अरेंज द हिअरिंग प्रोसेस इन द करेक्ट ऑर्डर, म्हणजेच काय? आपण काय करतो? गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज आपण ऐकतो, ऐकण्याच्या घडण्याच्या क्रियांचा क्रम लावा, म्हणजेच काय? आपण एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकतो. पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिला, साऊंड वेव स्प्रेड थ्रू द इयर, हवेमार्फत ध्वनी लहरी पसरतात. सेन्सेशन प्रोड्यूस बाय द व्हायब्रेशन इज पास थ्रू द ब्रेन थ्रू नर्व इन द इयर अँड वी, काय म्हटलं त्यांनी? हिअर, म्हणजेच काय म्हटलं त्यांनी? कंपनामुळे निर्माण झालेली संवेदना चेतातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचणे, म्हणजेच ध्वनी ऐकू येणे. आणि आपल्याला काय होतं? ध्वनी ऐकू येतो. हो, 6वी साठी आहे बाळांनो, काळजी करू नका. 6वी साठी सुद्धा आहे आणि 9वी साठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. पुढे पहा, व्हायब्रेशन बाय द व्होकल कॉर्ड इन व्हॉइस बॉक्स ऑर द लॅरिंग्स प्रोड्यूस साऊंड, काय म्हटलंय? पहा, स्वर यंत्रामध्ये स्वरतंतूच्या कंपनाने ध्वनी तयार होतो. स्वर यंत्राचा स्वर जे कंपन आहे त्याने काय होतो? ध्वनी तयार होतो, लक्षात घ्या.
आणि 4 नंबर दिले द डायफ्रॅम ऑफ द इयर व्हायब्रेट ड्यू टू द साऊंड असं म्हटलंय. म्हणजेच काय, ध्वनी तर लहरींमुळे कानांतील पडदा कंप पावतो असं म्हटलंय. कानातील पडदा काय होतो, कंप पावतो. मग याचं उत्तर पहा, सगळ्यात आधी आपल्याला हे मिळतं, जी मिळतो जी. नंतर काय मिळतं आपल्याला, सेन्सेशनच्या आधी आपल्याला साऊंड वेव्स फॉर्म होतात. त्यानंतर बानो काय होतं, द डायफ्रॅम ऑफ द इयर व्हायब्रेट, व्हायब्रेट म्हणजे हालचाल होते. आणि त्यानंतर शेवटी सेन्सेशन होतं आपल्याला की आपल्या ब्रेनपर्यंत ते पोहोचतं. म्हणजे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट उत्तर. जे प्रत्येकाचं आले होतील, बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की 1-2-3 दिवस बाहेर आपलं लेक्चर झालं नाही. म्हणजे 12वी सायन्स वर्गाचं मी वर्ग शिक्षक असल्यामुळं थोडंसं त्या ठिकाणी म्हणजे 12वी बोर्डाचे फॉर्म भरणं सुरू आहे, अजूनही सुरू आहे. तरीही आपलं लाईव्ह लेक्चर आपण सुरू केले, कारण की दिवस थोडे आहेत, बरेच विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्सची आवश्यकता आहे आणि तो देतो मी. कारण की कोणतीही परीक्षा असू द्या, शेवटपर्यंत टिकलो पाहिजे. शेवटपर्यंत साथ जर शिक्षकांची असेल तर विद्यार्थी तेवढ्या कॉन्फिडेंटली पेपरला सामोरं जातात. आणि ती माझी तुम्हाला 100% असणार आहे बाळांनो. व्हॉट विल हॅपन इफ प्लेन मिरर आर इन्स्टॉल्ड इन ॲट द बोथ ऑफ द साईड ऑफ द ड्रायव्हर असं म्हटलेलं आहे. पहा काय म्हटलंय, पहा, चार चाकी मोटारीच्या ड्रायव्हरच्या दोन्ही बाजू सपाट आरसे वापरल्यास काय होईल. व्हॉट विल हॅपन प्लेन मिरर्स, प्लेन मिरर म्हणजे सपाट आरसा म्हणतो. कोणता आरसा, सपाट आरसा. म्हणजे मागच्याला पाहण्यासाठी जर सपाट आरसा जर आपण वापरला तर काय होईल, व्हेकल्स कार्स कमिंग फ्रॉम द बिहाइंड विल सीन मोर क्लिअरली. मागून येणाऱ्या गाड्या अधिक स्पष्ट दिसतील का. ऍक्सिडेंट विल बी टेक प्लेस बिकॉज ऑफ द मिस जजमेंट ऑफ द व्हेकल कमिंग फ्रॉम द बिहाइंड. मागून येणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे अपघात होईल असा दुसरा मुद्दा आहे. द इफेक्ट ऑफ द हेड लाईट ऑफ द व्हेकल बिहाइंड द विल बी रिड्यूस ऍट नाईट टाईम असं म्हटलंय. काय म्हटलंय, मागील गाड्यांच्या हेड लाईटचा परिणाम रात्रीच्या वेळी कमी होईल का. इट विल बी एझी टू कार स्पीड, हा गाडी वेगाने चालवणे शक्य होईल असं म्हटलंय. आणि या प्रश्नाचं उत्तर जर विचारपूर्वक द्या बाळांनो, यस उत्तर आलंय. पहा जे मला उत्तर अपेक्षित आहे ते सुद्धा आलंय. पर्याय क्रमांक 2 बाळांनो, सपाट आरसा वापरायचा नाही. लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपण बहिर्वक्र भिंग वापरतो. कोणतं भिंग वापरतो लक्षात घ्या, कॉन्वेक्स भिंग वापरतो. बहिर्वक्र, बहिर्वक्र भिंग वापरला जातो. लक्षात घ्या, बहिर्वक्र म्हणजे बाहेरचा आरसा. कॉन्वेक्स मिरर वापरला जातो. हिअर इज गिव्हन दॅट द प्लेन मिरर. आणि प्लेन मिरर जर वापरलं तर मागचा येणारा आपल्याला अजिबात दिसणार नाही. अशा वेळेसला बाळांनो आपली गाडी ठोकणार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ऍक्सिडेंट 100% होणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, जे प्रत्येक विद्यार्थ्याने माझ्या दिलेलं आहे. सर, शिष्यवृत्ती परीक्षा ग्रामीण मेरिट किती लागेल, ग्रामीणचं मेरिट बाळांनो किती लागणार आहे, बरेचसं मेरिट त्या ठिकाणी लागेल. लक्षात घ्या, 210 वरती मेरिट साधारणतः लागणार आहे, हे पण लक्षात घ्या. यस, उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आलंय. बरेच सारे जवळपास 100 जवळपास विद्यार्थी आहेत, 100 लाईक्स अजून बाळांनो झाले नाही. यस, सर्वांनी लाईक करा. पुढे पहा, पुढचा प्रश्न 54 नंबरचा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे 54 नंबरचा. काय म्हटले पहा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली, स्टेट व्हॉट इज द पिक्चर इंडिकेट्स युझिंग द एरो शो. पहा, तुम्हाला वेगवेगळे एरो दाखवले. त्याच्यामध्ये एक आकृती दिसते आणि त्या आकृतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे एरो दिसत आहेत. एरो, एरो म्हणजे बाण दिसत आहेत बाण. त्या आकृतीमध्ये काय दाखवतात रे ते बाण, कोण सांगतं. म्हणजे या ठिकाणी काय दाखवतं, पहिला पर्याय दिलाय तुम्हाला टाईप ऑफ एनर्जी असं म्हटलंय. टाईप ऑफ एनर्जी असं म्हटलेलं आहे. पहा दुसरा काय दाखवतात, पहा दुसरा पर्याय दिलाय तुम्हाला ऊर्जा निर्मिती दाखवलंय, प्रोडक्शन ऑफ द एनर्जी. कन्झर्वेशन कन्वर्जन ऑफ द एनर्जी म्हणजे ऊर्जेचं रूपांतर दाखवतं. आणि तिन्ही दाखवतंय असं म्हटलंय. झूम प्लीज, असं एक विद्यार्थी म्हणतो, थोडंसं झूम करतो, चला तुमच्यासाठी झूम करतो. असं झूम केलं, चला झूम केलं. हां पहा काय होतंय, पहा बरं इथे, पहा इथे काय होतंय, चेक करा काय असणार आहे. इथे पहा तुम्हाला असं दाखवलंय, पाणी दाखवलंय, इकडे कोल कोळसा दाखवलाय, पवनचक्की आहे, असे तुम्हाला पदार्थ दाखवले. पवनचक्की असेल, कोळसा असेल, किंवा इथे अशा पद्धतीचे म्हणजे काय होतंय नक्की याच्यामध्ये. पहा बरं काय काय होतंय, काय होत असेल सांगा बरं, काय काय होत असेल. पहा तुमच्यासमोर ऑप्शनसुद्धा ठेवलेत मी, ऑप्शनसुद्धा ठेवले. टाईप ऑफ एनर्जी असणार आहे की कन्झर्वेशन कन्वर्जन ऑफ एनर्जी असेल, ए बी सी असेल किंवा अदर काय असणार आहे, हे सुद्धा उत्तर प्रत्येकाचं आलंय. आणि उत्तर बाळांनो इथे थोडासा जर विचार केला तर डी उत्तर नसणार आहे. कारण की मला सांगा, टाईप्स ऑफ एनर्जी आहे का इथे, टाईप्स ऑफ एनर्जी आपण वापरलंच नाहीये ना इथे. कन्वर्जन ऑफ एनर्जी आहे का, कन्वर्जन ऑफ एनर्जी सुद्धा नाहीये.
इथे मला ॲक्युरेट उत्तर विद्यार्थ्यांकडून अपेक्षित होतं की प्रोडक्शन ऑफ एनर्जी, आपण ऊर्जा निर्मिती करतोय बाळांनो, या ठिकाणी काय करतोय, ऊर्जेची निर्मिती केली जाते, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हे उत्तर असणार आहे, जे आत्ताशी प्रयत्नांना चालेल, थोरात असेल किंवा देलेकर आहेत, माने असतील, बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांची उत्तरं आलेली आहेत, रुपेश यादव असेल, भरपूर अशी उत्तरं आलेली आहेत. प्रोडक्शन ऑफ द एनर्जी असं म्हणतो, काय म्हणतो, प्रोडक्शन ऑफ द एनर्जी असं म्हणतात. बऱ्याच जणांनी उत्तरं सुंदर दिली. 55 नंबरच्या प्रश्नाकडे जातोय, चला 55 क्वेश्चन नंबर 55 इज देअर. शेवटचे 52 फक्त आपण 75 प्रश्न घेणार आहोत, लक्षात घ्या 20 प्रश्न बाकी आहेत. शेवटचे उद्या 25 प्रश्न, पण आज 25 प्रश्न, उद्या 25 प्रश्न. पुढे पहा, इन द गिवन चार्ट विच फूड स्टफ विल बी ऍट पी अँड क्यू, म्हणजेच काय म्हटलंय, खालील तक्त्यात पी व क्यू या ठिकाणी कोणत्या अन्न घटक असेल, पी हा आहे, हा क्यू आहे, तर या ठिकाणी असणारा घटक कोणता असणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. पहिला आहे या ठिकाणी पोटॅटो, म्हणजे बटाटा असेल. पुट सम आयोडीन ऑन इट, म्हणजे या ठिकाणी आयोडीन वापरलंय, काय वापरलंय, आयोडीन वापरलंय, आयोडीन वापरलंय. त्यानंतर पोटॅटो टर्न ब्ल्यू असं म्हटलंय, बटाटा निळा होतो, ब्ल्यू असं म्हटलंय. ग्राउंड नट्स असं म्हणतो, ग्राउंड नट्स शेंगदाणा, ग्राउंड नट म्हणजे शेंगदाणा. क्रश ऑन न्यूज पेपर, म्हणजे वर्तमानपत्रावर चिरडला. त्यानंतर पुढे म्हटलंय, ऑब्झर्व ऑइल स्टेन्स ऑन दी पेपर, तेलकट डाग दिसले, आणि इथे क्यू म्हटलंय. आता याचा थोडासा जर विचार केला तर आपल्याला काय मिळतंय ते पण पाहून घेऊया. येस, व्हेरी गुड, चांगलं उत्तर आलंय तुमचं. इथे जर थोडक्यात जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे, थोडा विचार करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा, प्रत्येकाने उत्तर द्या. येस, उत्तर आलेलं आहे, काय असेल सांगा बरं या ठिकाणी. सी उत्तर, बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे आणि सी उत्तर हे करेक्ट उत्तर आहे. सी इज द करेक्ट आन्सर. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड ऑल ऑफ यू, सी इज करेक्ट आन्सर, दॅट इज कार्बोहायड्रेट. इथे असणार आहे कर्बोदक असणार आहेत, कार्बोहायड्रेट असं आहे, बरोबर ना, कर्बोदक असं म्हणतो. आणि फॅट्स म्हणजेच बाळांनो त्या ठिकाणी असणार आहे स्निग्ध पदार्थ, म्हणजे कर्बोदके या ठिकाणी असणार आहेत, कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके असं म्हणतो, काय म्हणतो, कर्बोदके. आणि दुसरा जो असणार आहे स्निग्ध पदार्थ, स्निग्ध पदार्थ असं म्हणूया, स्निग्ध म्हणजे त्याला फॅट्स असं म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, फॅट्स असं म्हणतो, हे पण लक्षात प्रत्येकाच्या आलं पाहिजे. फॅट्स आणि दुसरा असतो कर्बोदके असं म्हणतो, फॅट्स काय म्हणतो, स्निग्ध पदार्थ असं म्हणतो, स्निग्ध पदार्थ, स्निग्ध पदार्थ असं म्हटलं जातंय, लक्षात घ्या. पुढचा 56 नंबरचा प्रश्न जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, पाहूया किती विद्यार्थ्यांना या 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देता येत आहे. 56 नंबरचा प्रश्न पहा उत्तर काय असेल. बरेचसे विद्यार्थ्यांनी, अरे अजून 50 लाईक्स पूर्ण नाहीत आपल्या, एवढे 100 विद्यार्थी जॉईन आणि 50 लाईक सुद्धा नाही आहेत बाबांनो, सगळ्यांनी क्लिक करा एक फास्ट मध्ये, चला थँक्यू सो मच. होमी बाबा परीक्षेच्या ऍक्टिव्ह विद्यार्थ्यांना हे सांगावं लागतं, विशेष बाब आहे. थँक्यू सो मच, 50 कम्प्लीटेड, थँक्यू. सर नवीची परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन? सध्या तरी बाबांनो ऑनलाईनच होणार आहे असं दिसतंय एकंदरीत, आणि ऑफलाईन होणार असेल तर काहीतरी डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर आता 26 होते आहे 28 26 आज बाबांनो लक्षात घ्या, तुम्हाला मी कालच सांगितलं, काल सकाळीच अपडेट दिलाय तुमच्यासाठी बाबांनो, लक्षात घ्या की आज सायंकाळी 6 महत्वाचा एक डेमो आहे, तो डेमो सर्वांनी पहा. यस, पुढे दिले पहा तुम्हाला. Which gas is given out liberated after the opening of the cold drink bottle? कोणता गॅस बाहेर पडतो रे? यस, उत्तर आलंय, सर्वजण कोल्ड ड्रिंक पितातच आणि त्या ठिकाणी बाहेर पडतो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, ज्याचं उत्तर आलंय क्वेश्चन्स नंबर 56 कार्बन डायऑक्साइडचं उत्तर आहे. पुढचा माझा प्रश्न असेल 57 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्या. 57 व्हाट इज द आन्सर ऑफ द 57, पहा काय म्हटलंय. ऑब्झर्व केअरफुली स्टेट विच कन्सेप्ट क्लासिफाय, इथे दिले पहा तुम्हाला, इथे दिलंय. आता इथे हा बैल आहे, बैल, इथे ही विहीर आहे, विहीर आहे, हे या ठिकाणी जर पाहिलं तर इथे बादली म्हणतो ना आपण, बकेट म्हणतो, बकेट बादली म्हणतो, आणि वरती हे जे व्हेसल असतं असं गोल गोल चाक, या चाकातून अशी पाणी ओढलं जाते बैलांनी पुढे असं मोट म्हणायचे. पूर्वी तुमच्या आईला विचारा, वडिलांना विचारा, याला मोट म्हणायचे, मोट. तुम्ही त्या ठिकाणी मानो राजर्षी शाहू महाराज पाहिले असतील, बऱ्याचदा ही मोट असे ओढताना दिसतात, मोट म्हटलं जातं याला. अरे मला कोण सांगतं, या ठिकाणी म्हटले पहा,
डिस्प्लेसमेंट होते आहे का, फोर्स आहे का, वर्क आहे का, पहा बरं चेक करा. येस बरोबर आहे बाबांनो, उत्तर आलेलं आहे डी. डी इज करेक्ट आन्सर. येस व्हेरी गुड. वर्क डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बाबांनो, त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होते का, विस्थापन होते का, होतंय ना बाबांनो. पहा ही बैल या ठिकाणी वरून पहिली इथे असणार बैल, ती या ठिकाणी जातात, विस्थापन झालं त्यानंतर, किंवा इथे असतील तर इथून ती अशी लांब जाणार आहेत पुढे, विस्थापन होतंय. फोर्स, त्यांना बल अप्लाय करावं लागतंय, बल वापरावं लागतंय, फोर्स म्हणतो आपण त्याला. वर्क, वर्क म्हणजेच काय, ते पाणी वरती काढण्याचं काम करतोय तो बैल, ती काम करतात या मोठ्याच्या आधारातून. म्हणजेच ए बी सी हे तीनही पर्याय त्या ठिकाणी अचूक आहेत, बरोबर आहेत, जे की प्रत्येक विद्यार्थ्याने अतिशय सुंदरपणे सांगितलेत. डी नंबरचा ऑप्शन, डी नंबरचा ऑप्शन पहा त्याच्यामध्ये काय सांगतोय. बानो महत्वाचे अपडेट्स आपण देत असतो, महत्वाचा अपडेट्स तुम्हाला कधीही कधीही लाईव्ह देतो मी, हे सगळ्यांना माहिती असेल. ओके, क्लिक करून ठेवा बेलवरती, नाहीतर बऱ्याचदा तुम्हाला हा अपडेट्स पाहायला मिळत नाही. पुढचा माझा प्रश्न असेल 58 नंबरचा, फाइंड ऑड मॅन आउट. कोण सांगतं? रनिंग बस, धावणारी गाडी. बऱ्याच जणांचं वैष्णवी ठुबे असेल, प्रवीण काळे असेल. सर परीक्षा कोणत्या ॲपवरून द्यायची? परीक्षा बानो डायरेक्ट तुम्हाला क्रोम वरतून द्यायची आहे. त्या संदर्भात लाईव्ह डेमो सुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, काळजी करू नका. 6 वाजता सगळ्यांनी जॉईन करा, 6वीचे विद्यार्थी 9वीचे विद्यार्थी सगळ्यांनी जॉईन करा, आणि पहा नक्की कसा डेमो असणार आहे, काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, हे सुद्धा प्रत्येकाने व्यवस्थितपणे समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. कोण सांगतं या ठिकाणी? फाइंड द ऑड मॅन आउट आहे, पहिले आहे रनिंग बस, धावणारी गाडी आहे. अ लॉग मूव्हिंग विथ वॉटर स्ट्रीम असं म्हटलंय, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहणारा ओंडका म्हणूया. लॉग म्हणजेच ओंडका असं म्हणतो आपण, काय म्हणतो? ओंडका असं म्हणतो, लॉग म्हणजे ओंडका म्हणूया. तिसरा, रनिंग बस म्हणजे धावणारी गाडी आहे. इथे ऑड मॅन काढायचं आपल्याला. अ स्लीपिंग डॉग, झोपलेला कुत्रा. आणि इथे काय म्हणले? रोहन वॉकिंग विथ दी हिज स्कूल बॅग. मला सांगा काय उत्तर असेल रे? फक्त कुत्रा झोपलाय, बाकी तीनही ठिकाणी क्रिया चालू आहेत बाळांनो. फक्त कुत्रा फक्त मस्तपैकी आराम करतोय, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक काय आहे? सी आहे, सी. हे सुद्धा सगळ्यांनी समजून घ्या. स्लीपिंग डॉग असं म्हणतो. 9वीचे लेक्चर सुरू करणं असा आपला विद्यार्थी म्हणतोय. 9वीचं बाळांनो आपण लाईव्ह लेक्चर मागच्या वर्षभर घेतलंय, आणि आता सध्या आपण व्हिडिओ अपलोड करतोय बाळांनो. आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा चालू आहेत, त्यामुळं जास्त वेळ मिळत नाही. 10वीची बॅच आहे 9वीची बॅच आहे, आणि त्याच्यामुळं बाळांनो बऱ्याचदा मला वेळ मिळत नाही आहे. 10वीचे विद्यार्थी आहेत आपले, 9वीचे विद्यार्थी आहेत, बाकीचे आपले 1 to 10चे विद्यार्थी असतील. ज्या विद्यार्थ्यांसाठी बाळांनो थोडासा वेळ असतो, 2 बॅच असतात, 4 ते 6ची 1 असते सायंकाळी, आणि 6 ते 8 अशा 2 बॅच आपण तयार केल्यात. 1 4 ते 6ची आहे आणि 1 6 ते 8ची, अशा 2 बॅच आपल्या आहेत. त्यामुळं बाळांनो ते सुद्धा आहे. डेमोची लिंक बाळांनो तुम्हाला साधारणतः आज नंतर म्हणजेच उद्या सकाळपासून त्यांनी सांगितले मिळू शकते, किंवा उद्या सायंकाळी 5 वाजतापासून तुम्हाला ही लिंक मिळेल. ओके, काळजी करू नका, मिळणार आहे. आजचं लेक्चर अटेंड करा, आजच्या लेक्चरमध्ये तुमचे संपूर्ण शंका क्लिअर होतील. पुढे पहा. ऑन दी पेपर बार मॅग्नेट इज प्लेस इन दी सेंटर, आयर्न फिलिंग्स आर स्कॅटर्ड अराउंड इट असं म्हटलंय. आयर्न फिलिंग आर स्कॅटर्ड अराउंड इट असं म्हटलंय. ऑन दी पेपर, पेपर म्हटलेला आहे. बार मॅग्नेट इज प्लेस इन दी सेंटर अँड आयर्न फिलिंग आर स्कॅटर्ड अराउंड इट. आयर्न फिलिंग त्याच्या जवळ असं ठेवतो आपण. मग मला सांगा या ठिकाणी काय होत आहे? स्कॅटर्ड अराउंड इट, स्कॅटर्ड होणे म्हणजेच काय होणे? पसरणे म्हणतो आपण त्याला, किंवा स्कॅटरिंग म्हणजे त्याच्या जवळ येणे असं म्हणतो आपण त्याला. 59 नंबरचा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर, कागदावर मध्यभागी पट्टी चुंबक असून सभोवती लोहकीस पसरून ठेवला आहे, तर लोहकीस चुंबकाच्या जास्तीत जास्त कोणत्या टोकाला असणार आहे? दोन्ही टोकांना असेल, बोथ म्हटलंय त्यांनी, बोथ प्लेसेस. ऍट दी सेंटर म्हणजे मध्यभागी असेल, ऍट दी एन पोल अशी असणार आहे, एन ध्रुवाकडे असेल की एस ध्रुवाकडे की दोन्हीकडे असणार आहे. येस उत्तर सुद्धा खूप सुंदर आले, मला आवडलं तुमचं उत्तर बाळांनो. त्या ठिकाणी जर असा आपण ठेवला, असा जर मॅग्नेट जर ठेवला एस पोल आणि एन पोल, तर हा जो कीस असतो म्हणूया आपण, लोखंडाचा भाग असतो, तो अशा पद्धतीने नाल कुंतल तयार करतो. अशा पद्धतीचं नाल कुंतल तयार होतं आणि ते दोन्ही टोकांना असतं. दॅट मीन्स ॲट दी बोथ पोल इज दी करेक्ट आन्सर. दोन्ही टोकांना तो चिकटलेला असतो, लक्षात घ्या. हे सुद्धा प्रत्येकाला व्यवस्थितपणे समजलं पाहिजे. आता पुढचा, येस पुढचा प्रश्न, 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 7 नंबरचा प्रश्न. इन दी गिवन फिगर अ रॅबिट मूव्ह फ्रॉम प्लेस ए. तो इथून जातोय पहा रे, प्लेस ए, इथे प्लेस ए आहे, म्हणजे प्लेस ए पासून निघतोय.
इन द गिवन फिगर अ रैबिट मूव्स फ्रॉम प्लेस ए टू द प्लेस बी एंड रीचेस प्लेस सी, हाउ मच डिस्टन्स द रैबिट कवर्स फ्रॉम ए टू प्लेस बी, असं म्हटलंय. लक्षात घ्या, इन द गिवन फिगर अ रॅबिट मूव्स फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी अँड रिचेस प्लेस सी, हाऊ मच डिस्टन्स द रॅबिट कवर्स फ्रॉम ए टू बी, असं म्हटलेलं आहे. ए टू सी म्हटलंय म्हणजे तो या ठिकाणावरून त्याला सी पर्यंत जाण्यासाठीचं अंतर किती कापणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. प्रश्न खूप सोपा आहे. आकृतीत एक ससा तुम्हाला दिसतोय, ए पासून बी या ठिकाणी गेला व नंतर सी ठिकाणी पोहोचला तर त्याने सशाने ए पासून सी पर्यंत किती अंतर कापले असं म्हणूया. डिस्टन्स म्हणता येईल, डिस्टन्स किती असेल रे बानू, सगळ्यांना माहिती असेल इथे पाच आहेत, इथे चार आहे, इथे तीन आहे, मग मला सांगा हे अंतर किती असेल. पहिल्यांदा तो बी कडे जातोय, बी कडून तो पुन्हा पाच कडे येतोय, म्हणजेच बानू तो बानू लगेच रिकरेक्ट करतोय. तीन असणार आहे. बऱ्याच जणांचं उत्तर आलंय ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट आन्सर, असं बऱ्याच विद्यार्थी म्हणतात की ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट. येस, व्हेरी गुड बानू. कारण की पहा, एक दोन तीन चार पाच आणि पुन्हा तो या बाजूला येतोय तीन ने, म्हणजे इकडून जाताना एक दोन तीन चार पाच पुन्हा सहा सात आठ इथपर्यंत येतोय तो, म्हणजेच त्या ठिकाणी आठ युनिट एवढं अंतर तो कापतोय. म्हणजे इकडून जाताना बी पर्यंत झाले त्याचे पाच आणि इकडून परत बी पासून सी पर्यंत झाले तीन, पाच आणि तीन उत्तर आलं आठ, म्हणजे ऑप्शन नंबर सी काय आहे करेक्ट उत्तर आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. झूम करतो थोडंसं बानो, सॉरी, कारण की थोडंसं काय असं बानो, नोटिफिकेशन येतं आपल्याला नवीन मोबाईल असल्यामुळे. आपला नोटिफिकेशन म्हणजे कोणतं, की एवढं एवढं झालेलं आहे, असं असं झालेलं आहे. ओके, येस, मॉक टेस्टची लिंक आली स्टँडर्ड 60. अरे वा, व्हेरी गुड, आली असणारे बानो काल, खरं तर मला वाटतं पाठवली असणारे त्यांनी लिंक. बऱ्याच जणांना लिंक आली असते, बरेचसे विद्यार्थी म्हणतात लिंक आली नाही आहे, त्यांना डबल पाठवणार आहेत बानो, काळजी करू नका. आणि आली असेल तर सर्वांनी सोडवा असं मी सांगेन तुम्हाला. आली असेल लिंक तर सर्वांनी सोडवा लिंक. येस, व्हेरी गुड. बरेचसे जण म्हणतात की अजून झूम करा प्लीज, अजून झूम नाही करणार बानो. अरे आता एवढं झूम केलंय, अजून झूम का करायचं, किती झूम करायचं बानो. ओके, वन मिनिट, एकच मिनिट, बस होईल एवढी झूम. चला पुढचा प्रश्न घेतोय, 61 नंबरचा प्रश्न घेतोय. वन मिनिट हा बानो, एकच मिनिट. 61 नंबर क्वेश्चन्स, ओनली 15 क्वेश्चन्स आर रिमेनिंग, फक्त 15 प्रश्न बाकी आहे, शेवटचे 15 प्रश्न. चला 61 नंबरचा पण आपण उत्तर येऊ द्यावं. 61 नंबरचा प्रश्न, जेवढी फास्ट उत्तर येतील तेवढं आपण फास्ट पुढे जाणार आहोत, लक्षात घ्या. 61 नंबरचा प्रश्न पहा काय म्हटलंय. राईट दी प्रॉपर रिलेशन बिटवीन लिथोस्पियर हायड्रोस्पियर ॲटमॉस्फियर ऑफ दी अर्थ. मला सांगा कोण कुठे असणार आहे, रिलेशन कसं असणार आहे त्यांचं, लक्षात घ्या. 9th होमी बाबाचा परीक्षा ची डेट 19 आहे बानो, 19 डिसेंबर. पुढे पहा काय म्हटलंय त्यांनी, इथे काय म्हणले, पृथ्वीवरील शिलावरण, लिथोस्पियर म्हणजे शिलावरण, हायड्रोस्पियर म्हणजेच बानो जलावरण, आणि ॲटमॉस्फियर म्हणजे वातावरण, यांचं जर रिलेशन पाहिलं तर तुम्हाला याच्यापैकी कोणतं उत्तर हे ॲक्युरेट असणार आहे. तर इथे जर पाहिलं तर इथे पहा बरं, हे आहे का रिलेशन, नाही, हे पण रिलेशन नाही, हे पण तुम्हाला बरोबर दिसते का, नाही. तर लक्षात घ्या, ॲटमॉस्फियर हा मोठा आहे हायड्रोस्फियरपेक्षा आणि हायड्रोस्फियर हा लहान आहे लिथोस्फियरपेक्षा, म्हणजे हे त्याचं रिलेशन आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे, जे की प्रत्येकाचं आलंय. 62 नंबरचा प्रश्न, कॉम्पोनंट ऑफ द इयर इज फॉर्म फ्रॉम दी कोल, असं म्हटलंय. कोल कोणता कॉम्पोनंट, कोल कोल म्हणजे कोळसा असं म्हणतो आपण त्याला, हवेतील टिमटिंबा हा घटक कोळशापासून तयार होतो, कोण सांगतं. आणि याचं उत्तर प्रत्येकाला आलंच पाहिजे असं मी म्हणेल. कोण सांगतो उत्तर काय असेल. यस, हवेतील हा जो महत्वाचा घटक आहे, जो की आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, कार्बन डायऑक्साईड असं म्हणतो, जो कार्बन डायऑक्साईड असतो ना मानतो, धूर म्हणतो ना आपला धूर, आपण एखादं लाकूड जाळलं, कोळसा जाळला, तर कोळशामधून धूर जो बाहेर पडतो तो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्मॅटमध्ये असतो, हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. कशाच्या फॉर्मॅटमध्ये असतो, कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्मॅटमध्ये असतो, म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे सी. सी हे करेक्ट उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. स्टेट द कोरिलेशन अकॉर्डिंग टू द फूड स्टोरेज असं म्हटलंय, लक्षात घ्या. आता हे फूड स्टोरेज पहा तुम्हाला काय म्हटलंय, स्टेट द कोरिलेशन अकॉर्डिंग टू द फूड स्टोरेज कोणामध्ये जास्त असतं. हनी मध्ये हनी बी असतं,
हनी म्हटलं की हनी बी असतं, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलाय पहा, सहसंबंध ओळखा अन्न संचयानुसार, मध असेल तर मधमाशी आहे, मधमाशा असतात, हनी हनी बी, सीड्स टू ट्री, सीड्स टू ट्री म्हटलंय वृक्षाच्या बिया काय असणार आहे सांगा, अँट्स असेल का, मुंग्या असतील का, खारी आहे का, खारी, स्क्विरल म्हणजे खारी आहेत, पॅरट म्हणजे पोपट आहे, आणि वूड पिकर म्हणजेच त्या ठिकाणी स्तार पक्षी आहे, म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर उत्तर काय असेल सांगा पटापट, चला, की सीड्स टू एव्हरी म्हणजे झाडावरती असते, ती कोण असते सगळ्यांना माहिती असेल, बऱ्याचशा जणांना या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देता येणार आहे, स्क्विरल्स, खारुताई सगळ्यांना माहिती असेल, खार माहिती ना सगळ्यांना, खारुताई, खारुताई म्हणतो ना आपण सर्वजण, तुम्ही काय म्हणता रे, आम्ही तर खारुताई म्हणतो, हा खारुताई, आम्ही ज्या वेळेसला लहान होतो त्यावेळेसला खारुताई म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, खारुताई, 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 खारुताई आंबा खायची ना, गपचूप आंबा खायची, सगळ्यांना माहिती असेल, बऱ्याच जणांनी तुमच्यातल्या खारुताई पाहिलीच नसणार आहे मला माहिती आहे, बऱ्याच जणांनी पाहिली असेल, बऱ्याच जणांनी, आम्ही पण सर, आम्ही पण तेच म्हणतो सर, खारुताईच म्हणतो, व्हेरी गुड, बऱ्याच जणांनी लहान जे आहेत ना सिटीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल, सिटीमध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जरा कमी पाहिली असेल मला असं दिसतंय, ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांनी पाहिली असणारच, 100% पाहिली असणार मला खात्री आहे, मी पण पाहिली आहे, बऱ्याच जणांनी पाहिली असेल, बऱ्याच जणांनी पाहिली नसणार आहे, चला जाऊ द्या पुढचा भाग, हां, हंड्रेड्स ब्रिक्स आर बी केप्ट ॲट दी 10 meters हाईट, मोहन डज दिस वर्क इन आवर हावर बट कसीम टेक्स 2 hours टू डू सेम वर्क, व्हॉट कॅन यू से अबाउट बोथ वर्क, असं म्हटलंय, दोन्ही वर्क सोबतबद्दल तुमचं काय मत आहे, त्यांनी सांगितले पहा, वर्क डज बाय द बोथ इज इक्वल, मोहन हॅज डन मोर वर्क दॅन कसीम, कसीम हॅज डन मोर वर्क दॅन मोहन अँड कॅन नॉट से, असं त्यांनी तुम्हाला 4 options दिलेत पहा, म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारला 100 meters 10 meters उंचीवर न्यायचे आपल्याला, पहा किती विटा न्यायच्या त्या ठिकाणी, 100 bricks म्हटलंय म्हणजे 100 विटा, किती मीटर उंचीवर न्यायचे, 10 meters उंचीवरती न्यायचे आहेत, नेऊन ठेवायचे आहेत, मोहन हे काम 1 तासात पूर्ण करतो, तर कासिमला तेच काम पूर्ण करण्यासाठी 2 तास वेळ लागतो, दोघांनी केलेल्या कार्याबद्दल काय सांगता येईल, वर्क डन बाय बोथ इज इक्वल, दोघांनी केलेलं कार्य सारखं आहे का, आहे का बावनो, कार्य सारखं सांगा पटापट, मोहन हॅज डन मोर वर्क दॅन कसीम, मोहनने जास्त काम केलंय का, कसीम हॅज डन मोर वर्क दॅन मोहन, मोहनपेक्षा कसीमने जास्त वर्क केलंय का, कॅनॉट से, कॅनॉट से असं म्हटलेलं आहे, अशा 4 मुद्दे तुम्हाला दिलेत आणि याचं उत्तर आहे दोघांनी केलेलं काम सारखंच आहे ना, याने फक्त 1 तासात केलंय, त्याने 2 तासात केलंय, काय त्याच्यामध्ये एवढं रे, एक जण 1 तासामध्ये करतोय आणि एक जण 2 तासामध्ये करतोय, म्हणून याचं दोघांनी केलेलं काम एकच आहे ना, मला सांगा तुमच्यातला एखादा विद्यार्थी असेल त्याला मी म्हटलं चला बाळा एक काम करा बाळानो, तुम्हाला 2 किलो मी 2 किलो काय आणून देतो, सफरचंद आणून देतो, ॲपल आणून देतो, ॲपलो, आणि ते तुम्हाला काय करायचे आहेत पुढील 4 तासामध्ये खायचे आहेत, याने 4 तासामध्ये खाले, याने त्या ठिकाणी 8 तासामध्ये खाले, मला सांगा दोघांनी केलेलं काम हे सारखं आहे की नाही, खायचं काम बाळानो, खायचं काम म्हणतोय मी, दोघांनी केलेलं काम सारखे आहे की नाही, 2 किलो ॲपल आणलेत आणि ते ॲपलच दिवसभर खायचेत, याला सांगितलं की तू ही याच्यामधली ॲपल खायची तुला 5 तासामध्ये आणि तुला सुद्धा याला सुद्धा सांगितलं तुम्हाला खायची आहे ॲपल 5 तास, साधारण तेवढ्याच त्याच्यामध्ये, एकाला जास्त वेळ लागतोय एकाला कमी वेळ लागतोय, दोघंही खायचंच काम करतायत, म्हणजे दोघांनी केलेलं काम हे सारखंच असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, वाय द इंक इन दी ड्रॉपर डज नॉट, पहा त्याने म्हणजे ड्रॉप डाऊन अनलेस द ड्रॉपलेट बलून इज प्रेस, असं म्हटलंय, पहा बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा पहा आपण पाहतो प्रश्न काय विचारलाय पहा, शाही भरणीतील ड्रॉप मधील फुगा दाबल्याशिवाय शाही खाली का पडत नाही, हा फुगा दाबल्यावरच इथून टिप 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 अशी शाही पडते, याचं कारण काय, कोण सांगतं, म्हणजे आपण शाही भरून घेतल्यावरती इथून टिप 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 अशी शाही बाहेर पडते, पण आपण याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं, प्रेस करावं लागतं, काय करावं लागतं, प्रेस करावं लागतं, त्याचा क्रम कोणता असणार आहे, क्रम कोणता असणार आहे, असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे पहा, मॉक टेस्टची लिंक आली आहे, अरे वा व्हेरी गुड बाळानो, ज्यांना मॉक टेस्टची लिंक आली त्यांनी बेस्ट वेने पेपर देऊन टाका बाळानो पटापट,
द प्रेशर ऍट दी पॉइंट पी इज लेसर दॅन दी ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पी पाशी असणारा प्रेशर कमी असेल ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा, असं त्यांनी म्हटलं. पी येथील दाब हा वातावरणाच्या दाबेपेक्षा कमी आहे. बी म्हटले प्रेशर ऍट दी पी इज ग्रेटर दॅन दी ऍटमॉस्फिअर. प्रेशर पी येथील प्रेशर हा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा जास्त असेल. ग्रेटर म्हटले ग्रेटर म्हणजे जास्त आहे, लेसर म्हणजे कमी आहे. तिसरं म्हटलंय पहा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍट पॉइंट पी इज लेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे ना पी येथे गुरुत्वीय बल कमी आहे. आणि डी दिले तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍट पॉइंट पी इज मोर. पी येथे गुरुत्वीय बल जास्त आहे असं म्हटलंय. तर इथे जर विचार केला तर तुम्हाला काय पाहायला मिळते पहा इथे थोडस. हो सर थँक्यू, वेलकम बाळांनो, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पहा इथे काय म्हटलंय. मग इथे जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल याचं उत्तर काय आहे. द प्रेशर ऍट दी पॉइंट पी इज लेसर. इथला प्रेशर कमी असणार आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा. हा प्रेशर जर जास्त असता तर आपोआप लिक्विड खाली आलं असतं. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. हे उत्तर आहे लक्षात घ्या, पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे प्रत्येकाने दिलेलं आहे. व्हेरी व्हेरी नाईस ऑल ऑफ यू, चांगली उत्तरं तुमच्या प्रत्येकाकडून आलेली आहेत. बरं वाटतं की तुम्ही चांगली उत्तरं सर्वजण देत आहात ऍक्टिव्हली. शेवटचे 10 प्रश्न आपण घेतो. शेवटचे 10 प्रश्न असतील, बऱ्याच जणांची उत्तरं आलेले आहेत. शेवटचे 10 प्रश्न, 66 नंबरचा प्रश्न, 75 पर्यंतचे प्रश्न आज घेणार आहोत. इफ द ऑब्जेक्ट ऑफ द मास यम, मास म्हणजे वस्तुमान असं म्हणतो बाळांनो, लक्षात घ्या, शिफ्टेड फ्रॉम द इक्वेटर इक्वेटर टू द नॉर्थ पोल, देन व्हाट कॅन वी से अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन इट असं म्हटलंय. पहा यम वस्तुमानाची वस्तू विषुववृत्तावरून उत्तर ध्रुवाकडे नेली तर तिच्यावरील गुरुत्वीय बलाबद्दल काय सांगता येईल. काय म्हटलंय पहा, विषुववृत्तावरून उत्तर ध्रुवावर नेली आहे यम वस्तुमानाची वस्तू. कोणती वस्तू आहे? यम वस्तुमानाची वस्तू उत्तर ध्रुवावर घेऊन जर गेलो तर पहिला ऑप्शन तुम्हाला दिलाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी रिड्यूस, गुरुत्व बल कमी होईल, कमी होतं लक्षात घ्या. दुसरा पर्याय दिलाय तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी इन्क्रीज, गुरुत्व बल हे वाढतं. तिसरा पर्याय तुम्हाला दिलाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी रिमेन सेम, गुरुत्व बल हे सेम राहतं, त्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही. हे सुद्धा तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून याचं उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी इन्क्रीज, गुरुत्वीय बल वाढणार आहे बाळांनो. आपण जर एखादी वस्तू उंचीवर जर नेली तर तिचं गुरुत्व बल वाढतं, ज्याचा वेग वाढतो बाळांनो. म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी, हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे लक्षात घ्या. बऱ्याच जणांची उत्तरं खूप सुंदर आलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी चांगली उत्तरं देतोय. येस व्हेरी गुड. अरे अजून 100 लाईक्स आपल्या पूर्ण झालेल्या नाहीयेत का? येस. पुढे पहा 67 नंबरचा प्रश्न, सिंपल सिंपल प्रश्न असतील इथून पुढे. थँक्यू सो मच बाळांनो, 70 लाईक्स, 80 लाईक्स, 90 लाईक्स, 100 लाईक्स पूर्ण होतील लगेच. पहा पुढे, इन विच पार्ट ऑफ दी एलिमेंटरी कॅनाल फूड इज, काय म्हटलं त्यांनी, शरण असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, अन्न नलिकेच्या कोणत्या भागात अन्न घुसळले जाते. अन्न घुसळणे, घुसळले जाते बाळांनो लक्षात घ्या. मॉक टेस्टची लिंक आली आहे. येस व्हेरी गुड, बऱ्याच जणांना मॉक टेस्टची लिंक आली आहे. व्हेरी व्हेरी नाईस ऑल ऑफ यू. कोण सांगतं? आपलं जे अन्न घुसळण्याचं जे काम होतं ना ते एकतर मला सांगा स्टमक म्हणजे प्रोजेक्टरमध्ये होतोय, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्यामध्ये होतोय, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्यात होतोय, की त्या ठिकाणी लिव्हर लिव्हर म्हणजेच यकृत असं होतं, या यकृतामध्ये होतोय. कोण सांगतो याचं उत्तर काय असेल? याच उत्तर आलेलं आहे बाळांनो 67 नंबर. काय उत्तर असेल? प्रत्येकाचं उत्तर अतिशय सुंदर आलेलं आहे. आन्सर, करेक्ट आन्सर इज दी ऑप्शन नंबर 1. स्टमक आपल्या पोटामध्ये घुसळतं ना बाळांनो, घुसळ घुसळ घुसळतं आपल्या पोटामध्ये. पुढचा प्रश्न 68 नंबरचा, व्हाट द कॉमन कॉम्पोनंट ऑफ द डायमंड, लेड, ऑफ द पेन्सिल आर कोल. कोल म्हटलेला आहे पहा, अँड पेन्सिल म्हटलंय, म्हणजेच काय, व्हॉट इज अ कॉमन कॉम्पोनंट म्हटलंय. डायमंड आहे, डायमंड सांगितले बाळांनो तुम्हाला. त्यानंतर दुसरा मुद्दा घेतलाय तुम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे शिसे आहे. त्यानंतर काय घेतलंय, पेन्सिल घेतलेली आहे, लीफ घेतलंय, पान घेतलंय, कोल म्हणजे कोळसा सुद्धा घेतलेला आहे. ज्यांना लिंक आली नाही त्यांना येईल बाळांनो, लेड असेल, आयर्न असेल, टीन असेल, कार्बन असेल, हे लक्षात प्रत्येकाच्या आलं पाहिजे. आणि याचं उत्तर जर विचारपूर्वक जर तुम्ही दिलं असेल तर विचारपूर्वक उत्तर जर दिले तर आपल्याला मिळतं, याचं उत्तर मिळतं कार्बन. लक्षात घ्या, काय मिळतं? कार्बन. हे सुद्धा प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे.
त्यानंतर पुढे तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे, आकृतीचं थोडंसं निरीक्षण करा. आकृतीचं निरीक्षण जर व्यवस्थितपणे केलं तर या ठिकाणी सगळ्यात खाली जर पाहिलं तर फॅटी सबस्टन्स आहेत, 2 नंबरचा त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स आहेत, 3 नंबरचा त्या ठिकाणी पाहिलं तर विटॅमिन अँड मिनरल्स आहेत, आणि 4 नंबरला जर पाहिलं तर प्रो काय म्हटले प्रोटीन्स प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स आणि मिनरल दिलं आहे. पहा ॲडियल पहा त्याने म्हणजे ॲडिसन फिगर शोज माय डायट पिरॅमिड इन व्हॉट ऑर्डर इज शुड बी टू हॅव बॅलन्स डायट. कुठे बॅलन्स डायट असणार आहे सांगा बरं पटकन. म्हणजेच काय विचारलंय, बाजूच्या आकृतीत माझ्या आहाराच्या पिरॅमिड दिला आहे आणि संतुलित आहारातील तो कोणत्या क्रमाने असायला हवा आहे मला सांगा, कोणता क्रम असायला पाहिजे, संतुलितचा क्रम. पहा संतुलितचा विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सगळ्यात आधी पाहिजे कार्बोहायड्रेट खायला पाहिजेत, त्यानंतर बाबांनो आपण त्या ठिकाणी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळवायला पाहिजे, त्यानंतर प्रोटीन्स असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅटी सबस्टन्स. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे याचा पर्याय जर पाहिला तर QRSP असं म्हणून पर्याय क्रमांक B हा हे त्याचं उत्तर असणार आहे. हे पण तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं पाहिजे की नक्की आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 70 नंबरचा प्रश्न, शेवटचे 6 प्रश्न, ओनली लास्ट 6 क्वेश्चन्स. गेस हु आय एम ही कोणती आकृती आहे सांगा बरं बाळांनो, काय असेल याचं उत्तर. ओळखा मी कोण आहे, स्वयंपोषी आहे का, ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आहे, पॅरासायटिक म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर परपोषी, त्यानंतर काय म्हटलं सॅक्रोफायटिक म्हणजेच तुम्हाला काय सांगू त्या ठिकाणी. पहा उत्तर काय असेल सांगा, सॅक्रोफायटिक म्हणजेच काय, पॅरासायटिक म्हणजेच परपोषी, सॅक्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी म्हणूया, मृतोपजीवी असं म्हणतात त्याला. पहा आणि इन्सेक्टिवरस म्हणजे कीटकभक्षी. मग मला सांगा हा कोण आहे सांगा बरं, हा काय असेल, हा असेल ऑटोड्रॉप्स आहे, पॅरासाइट्स आहे की दुसरं काय आहे. आणि उत्तर सुद्धा आलंय पहा तुमचं, सर हा सॅक्रोफायटिक आहे, मृतोपजीवी आहे, मेलेल्या खटकांवरती तो जगतो म्हणून त्याला मृतोपजीवी असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात घ्या 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर ते होतं. पुढचा प्रश्न घेतो लगेच, पुढच्या प्रश्नाचं ठेवतोय समोर. शेवटचे 5 प्रश्न तुमच्या समोर आता असतील, 5 प्रश्न घेतल्यावरती आपण थांबतोय आणि उद्या उरलेले 25 प्रश्न घेणार आहोत. पुढे पहा, रेफर दी पोझिशन ऑफ दी फिगर PQRS इन दी गिव्हन पोझिशन. लेड एफर्ट इज अ रिक्वायर्ड टू लाईफ काय म्हटलं त्यांनी, इक्वल लोड असं म्हटलेलं आहे. पहा आता इथे तुम्ही जर थोडक्यात जर पाहिलं, यस उत्तर सुद्धा आलेलं आहे याचं. पहा तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी, 71 नंबरचं थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलं तर बोलतंय, चित्रात दाखवलेल्या PQR या स्थितीपैकी कोणत्या स्थितीमध्ये समान वजने उचलण्यासाठी सर्वात कमी बल लावावे लागेल. समान वजन उचलायचे आहेत आपल्याला तर मला सांगा कुठे बल कमी लावावं लागेल सांगा बरं. या ठिकाणी इथून वरती न्यायचं असेल, इथून इथे ठेवायचंय, वरती न्यायचंय, मला सांगा कुठे असेल रे याचं उत्तर काय असेल सांगा बरं पटकन. उत्तर काय असणार आहे, कमी बल कुठे लावावं लागेल तर आर या ठिकाणी कमी बल लावावं लागणार आहे. या ठिकाणी आपण जर विचार केला तर हे आपलं काय असणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे याचं चूक उत्तर असणार आहे. लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी असणार आहे. त्यानंतर 72 नंबरचा प्रश्न, 72 नंबरचा प्रश्न काय सांगतो, शेवटचे 4 प्रश्न बाळनो राहिलेत आपले, फक्त 4 प्रश्न, लास्ट 5 इक्वेशन्स इज दिअर ओनली. ओके, विच बर्ड फ्रॉम दी रिजन नॉर्थ पोल क्रम इंडिया इन सर्च ऑफ दी फूड. कोणते असतात रे बाळांनो जे की नॉर्थ कडून येतात, कोणते पक्षी अन्नाच्या शोधात भारतात येतात असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. कोणते असतात, पेंग्विन असतात, फ्लेमिंगो असतो, हॉर्नबिल असतो म्हणजे हॉर्नबिल आहे, की त्या ठिकाणी माळलोक आहे म्हणजेच माळलोक आहे, हॉर्नबिल आहे, फ्लेमिंगो म्हणजेच रोहित आहे की पेंग्विन आहे. जर याचं उत्तर आहे फ्लेमिंगो, काय उत्तर आहे फ्लेमिंगो, हे त्याचं महत्वाचं करेक्ट उत्तर असणार आहे फ्लेमिंगो. त्यानंतर मला कोण सांगतं, 73 नंबरचा प्रश्न. आता 73 नंबरच्या प्रश्नामध्ये काय असतं ते पण पहा समजून घ्या. काय दिलंय, विच प्रोसेसेस गिव्हन बिलो इंडिकेट दॅट हीट इज गेन विदाउट द चेंजिंग द टेम्परेचर बाय द सिस्टीम. म्हणजेच काय, खालील आकृतीत वेगवेगळ्या दिवशी दिसणाऱ्या चंद्राच्या कक्षा किंवा त्याच्या आधीचा जो प्रश्न आहे चंद्राचा कक्षा हा पुढचा प्रश्न असेल, किंवा त्याचा वरचा जो प्रश्न आहे जो की इथे तुम्हाला दिलाय पहा मून दिलेला आहे, चंद्राच्या कक्षा तुम्हाला अशा दाखवल्यात, पण त्याच्या आधी आपण हा प्रश्न पाहूया.
काय म्हणतात द प्रोसेस गिव्हन टू इंडिकेट द बीट्स इज गेन विदाउट चेंजिंग द टेम्परेचर बाय सिस्टीम असं म्हटलंय. म्हणजे कोणत्या अभिक्रिय पदार्थाच्या तापमानात बदल न होता त्यास उष्णता ग्रहण केली किंवा होते, म्हणजे त्याच्या पदार्थामध्ये बदल नाही होत पण हीट घेतली जाते, म्हणजे मॅटर चेंजेस फ्रॉम द लिक्विड द्रवरूप पदार्थाचे वायुरूप पदार्थामध्ये रूपांतर होताना गॅस स्टेट येते का, व्हाईल हिटिंग द वॉटर म्हणजे त्या ठिकाणी पाणी गरम करणे, मॅटर चेंजेस फ्रॉम द गॅस लिक्विड स्टेट असं म्हटलंय, मॅटर चेंजेस फ्रॉम द लिक्विड ऑर द सॉलिड स्टेट असं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, लक्षात घ्या. आता याचा विचार जर थोडासा विचार जर केला तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल की या ठिकाणी मॅटर चेंजेस फ्रॉम द लिक्विड. मला सांगा जर आपण एखाद्याला हॉट केलं तर लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये होतं, पहा पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं, हे याचं उत्तर असणार आहे. 74 नंबरचा शेवटून दुसरा प्रश्न घेतोय मी, शेवटून दुसरा प्रश्न आपली वैष्णवी टुडे असेल. बरेचसे विद्यार्थी जे या परीक्षेमध्ये टॉप करतील मला खात्री आहे, बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना गांभीर्य आहे आणि ते चांगला अभ्यास करतायत बानो अगदी शेवटपर्यंत. एखाद्या परीक्षेचा जर आपण विषय घेतला ना डोक्यामध्ये, शेवटपर्यंत त्या परीक्षेची साथ आपण सोडत नाही हे आपलं ध्येय असतं. तुमची प्रॅक्टिकल सुद्धा मी घेणार आहे, काळजी करू नका, प्रॅक्टिकल सुद्धा मी घेणार आहे, ती सुद्धा आपली लवकरच होतील. बरेच विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं की प्रॅक्टिकल काय असतात काय काय असतं. पुढे पहा, द फिगर गिव्हन बिलो शोज द शेप ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ डिफरंट राईट्स हू वन ऑफ द फॉलोइंग फिगर शोज द करेक्ट शेप ऑफ द ऑइल असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. कोणती आकृती चांगला आणि बरोबरचा आकार दाखवते, करून दिलेल्या पर्यायांपैकी कोणती आकृती चंद्राची 11 नोव्हेंबरची स्थिती दाखवेल असं म्हटलंय, 11 नोव्हेंबरची असणारी स्थिती ही होते, ही 8 नोव्हेंबर आहे. त्यानंतर हा जर पाहिला तर 10 नोव्हेंबर आहे, 11 नोव्हेंबर आहे आणि या ठिकाणी 14 नोव्हेंबर आहे असं म्हटलंय, लक्षात घ्या. म्हणजे पहिला जो होता तो कोणता असणार आहे इथे काय असणार आहे लक्षात घ्या, काय असेल काय म्हणतो आपण त्याला, इथे पाहा तुम्हाला डिफरंट नाईट्स म्हटलेलं आहे, अर्थ असं दिलंय. म्हणजेच हा जो आहे 8 नोव्हेंबर आहे, 8 नोव्हेंबर, हा आहे 10 नोव्हेंबर, हा 8 नोव्हेंबर आहे, 11 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, कोण सांगतो उत्तर काय असेल. यस, उत्तर सुद्धा आलेलं आहे, कोणत्या दिवशी ही प्रतिमा असणार आहे, ऑप्शन नंबर बी हे उत्तर असेल. शेवटचा प्रश्न, वी कॅन नॉट स्पीक वेन वी हॅव कोर्स थ्रोट बिकॉज, म्हणजेच काय. 75 नंबरचा प्रश्न पहा, आवाज संपल्यावर आपण बोलू शकत नाही कारण, आवाज बसल्यानंतर आपण बोलू शकत नाही कारण, त्याचं कारण आहे व्हायब्रेशन ऑफ दी होकल कॉर्ड आर ऑबस्ट्रक्टेड असं म्हटलंय, होकल कॉर्ड्स आर स्वॉलेन असं म्हटलेलं आहे, म्हणजेच होकल कॉर्ड काय स्वॉलेन म्हणजे स्वर तंतूचा सूज येते. तिसरं म्हटलंय होकल कॉर्ड्स आर बिकम्स फ्लेक्झिबल, म्हणजेच काय म्हटलंय होकल कॉर्ड काय होतं स्थायू स्वयं लवचिक असतो, स्वयंतंतू लवचिक असतो. आणि शेवटचा आहे स्वरतंतू लांबी वाढते, म्हणजे स्वरतंतूची लांबी काय होते वाढते. मग याचा जर विचार केला तर याचं सुद्धा उत्तर प्रत्येकाकडून आलं पाहिजे, जे बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. व्हेरी व्हेरी नाईस ऑल ऑफ यू. काय उत्तर आहे याचं, तर याचं उत्तर जर पाहिलं तर त्या ठिकाणी व्हायब्रेशन वोकल कॉर्ड आर ऑबस्ट्रक्टेड, म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्यावरती थोडासा जर आपण विचार केला तर 92 स्वरतंतूंच्या कंपनाला अडथळा निर्माण होतो अशा पद्धतीचे आपण 75 प्रश्न आपले पूर्ण झालेत या 2018 प्रश्नपत्रिकेचे. उद्या आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचे प्रश्न घेणार आहोत, तत्पूर्वी तुम्हाला 2 प्रश्न मी होमवर्कला देतोय, ज्याला शक्य आहे त्यांनी या 2 प्रश्नांची उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 76, 77, 78 या 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायची आहेत. सर्वांनी कमेंट्स करा, तुमची उत्तरांची मी वाट पाहतोय, सर्वांनी प्रयत्न करा, सर्वांना ऑल द बेस्ट आहे. अभ्यास चालू ठेवा बाळांनो. आपण रॅपिड स्टडी 26 घेतलाय तो सुद्धा पहा, आपण जो रॅपिड स्टडी घेतला आहे होमी बाबा रॅपिड स्टडी म्हणून सर्च करा युट्यूबला, तुम्हाला होमी बाबा रॅपिड स्टडी जो आत्ता आपण व्यवस्थितपणे घेतलाय 26 सुद्धा त्याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण आहे. असं नाही की 26 रॅपिड स्टडी आपण घेतला नाही, 26 सुद्धा रॅपिड स्टडी आपला पूर्ण झालेला आहे. उद्या आपली एक प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतो हीच, आणि शनिवारी सुद्धा वेळ मिळाला तर तुम्हाला मी महत्वाचं गायडन्स काहीतरी करेल, जेणेकरून त्या गायडन्सचा फायदा प्रत्येकाला होईल असं आपलं ध्येय आहे. त्यामुळे बाळांनो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, स्वस्त रहा, मस्त रहा. या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या खाली सर्वांनी कमेंट्स करा. व्हिडिओला बऱ्याच जणांनी अजून लाईक केलं नाही आहे बाळांनो, प्लीज लाईक करा. लाईक केलं तर मला चांगलं प्रोत्साहन तुमच्याकडून मिळत असतं हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं सर्वांनी लाईक करत जावं बाळांनो. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे. सर MTSC कधी लागेल स्कॉलरशिप, MTSCचे सुद्धा बाळांनो लवकरच फॉर्म सुटणार आहेत, त्याला सुद्धा सर्वांनी अप्लाय करा. परीक्षा सुद्धा लवकरच होते आहे, त्याला सुद्धा सर्वांनी व्यवस्थितपणे पेपर द्या. स्कॉलरशिपमध्ये आपण सर्वांनी पाहिलं कालच्या निकालामध्ये संपूर्ण राज्यातील टॉपर्स आपले आहेत,
ते सुद्धा लवकर त्यांचा व्हिडिओ तुम्हाला एक पाहायला मिळेल. ओके, सोमवारपासून लेक्चर बंद का? सोमवारपासून एनटीएसची तयारी आपण करून घेतोय, हे लक्षात घ्या. सोमवारपासून तुमची प्रॅक्टिकल सुद्धा आपण चालू करणार आहोत, लवकरच तुमची प्रॅक्टिकल सुद्धा चालू करणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. थोडंसं साहित्य आलं की आपण प्रॅक्टिकल सुद्धा चालू करूया. ओके, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.